अजित पवार यांच्या लाडकी बहीण योजनेला रोहित पाटील सर्व्हायकल व्हॅक्सिननं उत्तर देणार आहेत. सांगलीमधल्या तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघातनं रोहित पाटील निवडणूक लढवत आहेत. तालुक्याचा सर्वांगीण विकास, महिला आरोग्य याबाबत त्यांची निश्चित ध्येय धोरणं देखील आहेत आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी. नमस्कार, मी मनश्री पाठक आणि कवठे महांकाळ तासगाव विधानसभा मतदारसंघात सध्या आपण आहोत आणि माझ्या सोबत आहेत रोहित पाटील. कवठे महांकाळ तासगाव या तुमच्या मतदारसंघासाठी काय विजन आहे? खरं तर माझ्या मतदारसंघामध्ये सिंचन योजना आता बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या आहेत. काही थोडंफार कामं राहिलेले आहेत, ते सगळी कामं पूर्ण करत एक सुरळीत टाइम टेबल बनवणं हे पहिलं टार्गेट असणार आहे. कारण टाइम टेबल व्यवस्थित असलं की पीक नियोजन घेता येतं आणि पीक नियोजन व्यवस्थित असलं की आर्थिक नियोजन शेतकरी बांधवांचं व्यवस्थित बसतं. दुसरी गोष्ट, MIDC आम्ही मंजूर केलेली आहे तिथं चांगल्या कंपन्यांना हे दुसरं टार्गेट असणार आहे. तिसरं टार्गेट असणार आहे स्किल्ड लेबर आणि स्किल्ड यूथ डेव्हलप करणं. त्यासाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटरवरती सुद्धा आम्ही काम करतोय. शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवरती आम्ही काम करतोय. माता भगिनींसाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही चांगलं काम करतोय. त्यामध्ये आम्हाला सर्व्हायकल कॅन्सरचा किंवा पोटाखालच्या भागाचा विकार हा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतोय हे जाणवलं. त्याच्यावरती अभ्यास म्हणून आम्ही अभ्यास केला. त्यावेळेस HPV व्हॅक्सिनचं आम्हाला नाव कळालं. 5वी ते 10वी जी विद्यार्थिनी शिकते त्या विद्यार्थिनींना आम्ही हे व्हॅक्सिन सरसकट मोफत देण्याचा निर्णय घेतलेला. तुम्ही महिलांसाठी एक विजन दिलेलं आहे तुमच्या मतदारसंघात. अजित पवारांचं महिलांसाठी असणारं विजन लाडकी बहीण आहे, 1500 रुपये आहे, त्याला उत्तर आहे हे विजन? निश्चितपणाने हे शाश्वत उत्तर आहे. कारण की 1500 रुपये आज आलेत. आज दिवाळी झाली, दिवाळीचा फराळ बनवताना माता भगिनींना जाणवले की 1500 पुरलेत का नाहीत ते. कॅमेरामन सिद्धेश सह मनीष पाठक, झी 24 तास, कवठे महांकाळ.